शेतकरी मित्रांनो नमस्कार. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा GR आलेला आहे. मित्रांनो, हे आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण GR आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी प्रस्तावना पाहणार आहोत. राज्यात July 2019 ते August 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदतीचा निर्णय घेण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीची बैठक दिनांक 19/8/2019 रोजी दुपारी 2 वाजता माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. सदर बैठकीमध्ये राज्यात July 2019 ते August 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पूरग्रस्ताच्या कर्जमाफीसाठी शासन निर्णय दिनांक 23/8/2019 व शासन निर्णय दिनांक 27/8/2019 निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील July 2019 ते August 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्यासाठी तसेच इतर नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजना या योजनेतील खर्चाकरता नवीन लेखाशीर्ष निर्माण करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो, या ठिकाणी आता शासन निर्णय काय आहे, GR काय आहे ते आपण पाहणार आहोत. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजना या योजनेवरील खर्चाकरता खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता सविस्तर पाहणार आहोत. या योजनेवरील खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ अप्पर आयुक्त विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रित अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. दिनांक 15/11/2019 अन्वयी दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अवर सचिव तथा सहनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र शासन रमेश शिंगटे यांनी याच्यावर सही केलेली आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच शेतीविषयी रेग्युलर माहितीसाठी अपडेटसाठी आपलं महाराष्ट्र माझा मराठमोळे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत.